नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मीडिया मध्ये अनेक बातम्या आपल्याला बघायला मिळाल्या की ठिपक्यांची रांगोळी ही आता सिरियल चालू आहे, त्यामधल्या ऍक्ट्रेस आहेत, महत्त्वाचा रोल ज्या ऍक्ट्रेस करतात त्या सुप्रिया पाठारे यांच्या मुलानं फूड ट्रक चालू केलेला आहे आणि त्याच ट्रकपाशी मी येऊन पोचलो। ठाण्यामध्ये मी आलोच होतो शूटिंगला आणि या ठिकाणी यायला मिळालं मला। तुम्ही बघू शकता महाराज नावाचं हे ब्रँडिंग त्यांनी केलेलं आहे आणि फूड ट्रकमध्ये प्रॉपर सेटअप केलेला आहे। सगळी माहिती आपण घेणार आहोत, नेमकं कशा पद्धतीने याची सुरुवात झाली, नॉर्मली कलाकारांची मुलं कलाक्षेत्रामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म असतो त्या ठिकाणी, पण आता फूड लाईनला तो काहीतरी करू इच्छितोय नवीन, तर कशा पद्धतीने त्याला सपोर्ट मिळतो ही सगळी माहिती आज आपण घेणार आहोत। चला तर मग बघूया संपूर्ण व्हिडिओ। एक माझं म्हणजे महाराजचं जर तीस होतात प्लेट। नमस्कार, मी मिहिर पाठारे आणि हा माझा पार्टनर आदेश वाघमारे। मी ॲक्च्युली फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं हे 8th स्टँडर्ड किंवा 7th स्टँडर्डमध्येच फिक्स करून टाकलेलं की बाबा आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, कारण की मला जेवण बनवण्याची आवड तेव्हापासूनच आहे। तर 10th झालं 12th झालं मग त्याच्यानंतर कोर्सेस बघायला चालू केले। बेसिकली आपल्या इकडे पहिलं फक्त हॉटेल मॅनेजमेंट होतं, मग त्याच्यानंतर कलिनरी इंट्रोड्यूस झालं, कलिनरी आर्ट्स। मग मी डी वाय पाटील नेरूळवरनं माझं कलिनरी आर्ट्सचं पूर्ण शिक्षण घेतलं 3 वर्षाचं। आफ्टर दॅट मी रेनेसो पवईला कामाला होतो, 1 वर्ष तिकडे ट्रेनिंग केली। त्याच्यानंतर मी US शिफ्ट झालो 1.5 ते 2 वर्षासाठी। तिकडे मी कोलर कंपनी जी आपली आहे त्यांच्याकडे त्यांच्या रेझॉर्टला कामाला होतो ॲज अ शेफ डी पार्टी। तिकडे मी 1.5-2 वर्ष काम केलं। तिकडे फिरताना मी ॲक्च्युली फूड ट्रक हा कॉन्सेप्ट खूप बघितला आणि म्हणजे इंडियामध्ये तोपर्यंत फूड ट्रक्स होते बट तेवढे वेल ऑर्गनाइज्ड आणि वेल कन्सेप्च्युअल फूड ट्रक्स नव्हते की बाबा स्पेसिफिक एक प्रॉपर किचन लेआउट, एक प्रॉपर मेन्यू, हे सगळं आपल्या इकडे तेव्हा तेवढं नव्हतं। आणि आल्यानंतर मी बघितलं की ही इंडस्ट्री आपल्या इकडे खूप बूम होते बिकॉज ऑफ व्हेरियस फॅक्टर्स आहेत आपल्या इकडे, की मोबिलिटी आहे, इझी टू रीच पीपल, खूप आपण आपले एरिया चेंज करू शकतो, एक स्पॉट क्रिएट करू शकतो। मग ते होतं की एक चांगली क्वालिटी, एक चांगलं फूड लोकांपर्यंत आपण इझिली कसं पोचवू शकतो, त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण बाबा फूड ट्रक चालू करूयात। आपलं इकडे वॉश बेसिन आहे, बेसिकली हा पूर्ण किचन लेआउट आम्ही मीच स्वतः दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही आपली सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे पूर्ण। तर ही आपली फ्रंट साईड असल्यामुळे इकडे काहीच प्रिपरेशन असं होत नाही। सो बेसिकली दिस इज द फ्रंट पार्ट। तुम्ही ह्या साईडला याल तर हा आपल्या इकडे मेन्यू आहे एक, त्याच्यानंतर पाठीमागे याल ह्यात आपलं पावभाजी आहे, राईस आहे, तवा पुलाव आहे। तवा आयटम्समध्ये आपल्याकडे मसाला पाव स्पेशालिटी आहे, पापड चुरी आहे आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत। त्याच्यानंतर पाठी आलं तर इकडे आपलं सगळं आईस बॉक्स, आणि कारण की इलेक्ट्रिसिटीचं थोडं इश्यू असल्यामुळे हे सगळं लाईट्स आणि जेवढं पण तुम्ही बघताय हे सगळं बॅटरीवरती चालतंय। सो त्याच्यासाठी आम्ही आईस बॉक्स ठेवले आहेत ज्याच्यामध्ये आपले कोल्ड ड्रिंक्स, पनीर, हे सगळ्या गोष्टी आहेत। इकडे आपलं गॅसचं सेटिंग आहे, एक माझ्याकडे बॅकअप तवा आहे जो डोसा तवा आहे। त्याच्यानंतर ह्या साईडला माझं सगळं सेटिंग लागतं, जे सगळं सामान आहे बॅकअपमधलं ते त्यासाठी। त्याच्यानंतर इकडे याल तर इकडे आपलं प्रॉपर
हा आपला चॉपिंगचा एरिया आहे, जिकडे सगळं कटिंग चॉपिंग वगैरे होतं, इकडे आपल्या सगळे चटणी, आणि हा आपला मेन पावभाजीचा तवा. आता आपल्याकडे पावभाजी जास्त फोकसला जास्त खपते असं बघाल तर मी बोलेन की 50-50 आहे बाकीच्या आयटम्स आणि पावभाजीमध्ये. सो पावभाजी आपण सगळं फ्रेश बॅच इकडे गाडीवरतीच बनते. काय झाले प्रोसेस तयारमध्ये? आता बेसिकली आपण पावभाजीचा बेस मसाला रेडी करतो, जो आपण बटाटे, टमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि थोडेफार मसाले टाकून जो एक बेस मसाला बनतो पावभाजीसाठी, तो आत्ता रेडी आहे. हो, तो आता मसाला आपण काढून ठेवतो, बिकॉज प्रत्येक पावभाजी टू ऑर्डर बनवणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे हा मसाला आपण एक कमीत कमी 40-45 प्लेट पावभाजी बनतील एवढा हा मसाला रेडी आहे आपल्याकडे. आता आपण ह्याच्यामध्ये पावभाजीला ॲक्च्युअल तडका लावतो की प्रॉपर बटरमध्ये, त्याच्यामध्ये गार्लिक चटणी, लाल काश्मीरी मिरचीची चटणी, हो म्हणजे आपण बेसिकली एक बेस पावभाजी बनवतो दॅट इज मीडियम स्पायसी, जे सगळेजणं खाऊ शकतात, की लहान मुलापासून म्हातारा आजी आजोबांपर्यंत सगळी लोकं खाऊ शकतात एवढी आपण एक तिखट पावभाजी बेस रेडी ठेवतो. आता त्याच्यामध्ये जर कोणाला एक्स्ट्रा स्पायसी हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये मिरची पेस्ट किंवा मिरची पावडर वगैरे ॲड करून त्यांना त्या स्पाईस लेवलचं आपण बनवून देऊ शकतो. बटर हो, आता बटर मेल्ट केल्यानंतर आपण त्याला ॲक्च्युअल पावभाजीला तडका जो आपण बोलतो तो आता आपण देणार आहोत. आदेश आहे की ना? ठीक आहे. ही आपली गार्लिकची पेस्ट आहे. एक सेकंड. हो हो, मसाले म्हणजे आता तसं बघितलं तर सिक्रेट मसाला, आता तुम्ही इकडे बघताय सगळं तुमच्या समोर पडतंय, तुम्ही प्रत्येक मसाला विचारा, मी तुम्हाला सांगेन कुठला मसाला कुठला आहे, किंवा माझा महाराष्ट्र तुम्हाला सरळ सांगेल. आता ते प्रत्येकाची क्वांटिटीवरती आहे की कोण किती काय क्वांटिटीमध्ये मसाला टाकतंय, किंवा आपण काय क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स यूज करतोय, दॅट इज एक मेन फॅक्टर आहे. त्यामुळे सिक्रेट मसाले तर मी असं बोलणार नाही की आपण काही सिक्रेट मसाले टाकतोय, जे आहे ते कस्टमरच्या समोर बनतं आणि समोर आपण इकडल्या इथे सर्व करतो. हो, बेसिकली आपल्या ट्रकचं नाव हे ह्याच्यावरूनच आम्ही हे केलं की बरेच, म्हणजे जेव्हा आम्ही महाराज हे नाव विचार केलेला की बाबा महाराज पावभाजी अँड फास्ट फूड कॉर्नर, तेव्हा मला बरेच लोकांनी सांगितलं की महाराज ॲज इन काय कॉन्टॅक्स्टमध्ये तुम्ही महाराज बोलताय, की म्हणजे आपल्या महाराजांना महाराज म्हणून हा ट्रकचं नाव महाराज आहे की काय कॉन्टेक्स्ट आहे. पण मग तेव्हा मी सगळ्यांना हे सांगितलं की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्यापेक्षा जो सिनियर आहे किंवा आपल्याला जो ज्यांच्याकडून आपण शिकतो त्यांना आपण ॲज अ रिस्पेक्टफुली शेफ किंवा महाराज म्हणून इंडियामध्ये बोललं जातं. त्याच्यावरनं हे मेन नाव आहे की बाबा महाराज, की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल की महाराज आज काय बनत आहे, त्यामुळे आपली हॅशटॅग पण तशीच आहे की महाराज आज ठाणे में क्या है. आता प्रॉपर आपण थोडंसं गोल्डनिश होईपर्यंत गार्लिक प्रॉपर शिजवून घेतो, नंतर मग काय ते प्रॉपर तवा ॲज इन पावभाजीचा तवा तर स्पेशली येतोच येतो, तो बाकीचे पण आता SS वगैरे यायला लागलेत, बट मी बोलेन की हा तवा बेस्ट आहे. आता गार्लिकचं तडका झालेला आहे, आता ह्याच्यामध्ये आपण लाल काश्मीरी मिरची पेस्ट टाकतो आणि आता ती शिजवून घेऊ ह्याच्यामध्ये. आता तरी अंदाजन पावभाजी जी कम्प्लीट पावभाजी बनेल
ती मी माझ्या हिशोबाने तरी मिनिमम एक 25 प्लेट तरी आरामात बनतात. हो, 20 ते 25 प्लेट एका टायमाला आम्ही काढतो. बाकी तर मसाला बनवलेला आहेच, त्याच्यामधून बाकीची बॅच जेव्हा ही संपायला येईल तेव्हा ती बॅच एक फ्रेश बनायला चालू होते. आता पावभाजीमध्ये आपल्याकडे स्टार्टिंग आहे क्लासिक पावभाजी, जी आपली बटर पावभाजी असते, तर स्टार्टिंग क्लासिक पावभाजी आहे. मग चीज पावभाजी आहे, हरियाली पावभाजी आहे, खडा पावभाजी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे महाराज स्पेशल आहे. महाराज स्पेशलमध्ये आपल्याकडे पनीर, चीज वगैरे सगळं ॲड करून त्याच्यावरती फ्राईड कॅशूनट्स जे आहेत त्याच्या गार्निशनी बनतं. नंतर आपल्याकडे पावभाजी स्टार्ट होते 110 रुपयापासून आणि पावभाजी महाराज स्पेशल जी आहे ती आपली आहे 150 रुपीजची. हो, म्हणजे 110, 120, 130 या रेंजमध्ये आपल्याकडे पावभाजी आहे. आता बरेच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पावभाजीचा कलर एक बेसिकली असा रेडिश, एकदम ब्राईट रेड कलरमध्ये पावभाजी येते. तर बरेच लोकं वेगवेगळे हे कलर घालतात, कोण बीटरूट घालतं, कोण काय घालतं, पण ते ॲक्च्युअल पावभाजीमध्ये कधी यूज केलं गेलेलंच नव्हतं. म्हणजे बीटरूट वगैरे हे खूप महाग होतं त्या टायमाला, त्यामुळे पावभाजी हे असं होतं की बाबा मील वर्कर्स आणि ह्यांच्यासाठी हे बनलेलं डिश होतं. त्यासाठी ह्याच्यामध्ये बीटरूट आणि कलर हे सगळं घालून त्याची एक जी ऑथेंटिक मुंबईची जी आपण टेस्ट बोलतो ती आम्हाला घालवायची नव्हती. त्यामुळे जे काही आहे ते एकदम प्युअर ओरिजिनल आपण मटेरियल्स यूज करतो सगळे ह्याच्यामध्ये. हे आपलं वरच्या साईडला गार्निश काउंटर आहे, ज्याच्यामध्ये आपले कांदा, टोमॅटो, लिंबू, बॉइल्ड तवा पुलावच्या सगळ्या भाज्या ह्या सगळ्या आपण सगळ्या प्रिपेअर करून वरती ठेवून देतो. दुसरे अजून एक हरियाली पण चेक करा, खूप ठिकाणी जायचं. जेव्हा मी फर्स्ट टाइम मम्मीला हा कॉन्सेप्ट सांगितला आईला की बाबा मला फूड ट्रक चालू करायचं आहे, तेव्हा तिचं थोडंसं असं होतं की म्हणजे तिला असं नाही असं तिने नाही म्हटलं, पण तिचं असं होतं की आपण रेस्टॉरंट बघू किंवा काय असं बघू. पण त्या टायमाला मी बोललो की एवढं इन्व्हेस्टमेंट आणि हे ते सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल बघाव्या लागतात. पण मग ते तिला मी सगळं बसवून समजवलं की बाबा असं असं कॉन्सेप्ट आहे, आपण ह्या ह्या कॉन्सेप्टमध्ये फूड ट्रक करतो आहे. त्याच्यानंतर घरातल्यांनी तर बट ऑब्व्हियसली आत्तापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला आहे, माझ्या फूड जर्नीमध्ये तर सगळ्यात जास्त त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मम्मीचा किंवा आईचा जेवढा सपोर्ट बोलू शकतो तो जेवढा बोलेन तेवढाच कमी आहे, कारण की तिच्यामुळे 99.99 मला पब्लिसिटी, प्रमोशन ह्याची टॅक्स आहेत. आता तिच्याबरोबर काम करणारे जेवढे कलाकार आहेत ते इकडे व्हिजिट देऊन जात आहेत, मग त्यांचे फॉलोअर्स, त्यांना फॉलो करणारे, त्यांना बघणारी लोकं तेवढं आम्हाला इकडे प्रेम देत आहेत. त्यामुळे आईचा सपोर्ट आणि आईच्या सिरियल्स आणि अभिनयाच्या ह्याच्यामधून जेवढा मला सपोर्ट मिळाला आहे दॅट इज आय वुड से 99% आता त्याच्यामधून आहे. प्लस अजून एक म्हणजे मी तिला माझी बहीणच मानतो. अंशुमन आपले अंशुमन विचारे आहेत, त्यांची छोटी मुलगी आहे अन्वी विचारे करून, तिने सगळ्यात पहिला माझ्या इकडे व्लॉग बनवला. आम्ही ॲक्च्युली राहतो एकाच बिल्डिंगमध्ये. आणि पत्ता सांग, फोन नंबर. आता आपण इकडे गाडी आपली येते 6 वाजता, सगळं रेडी करून सर्व्हिससाठी 6:15, 6:30 होतात, त्यामुळे आपण इकडे 6:30 पासून 6 o'clock पासून रात्री 12 वाजेपर्यंत असतो. आपला पत्ता एक्झॅक्ट आहे पोखरण रोड नंबर 2 रौनक पार्क सोसायटीच्या बाहेर आणि टुवर्ड्स उपवन जाणाऱ्या रस्त्याला. गुगल मॅप्सवरती पण आपलं लोकेशन टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे पोहोचण्यामध्ये काहीच डिफिकल्टी होणार नाही. आणि फोन नंबर माझा आहे 9967430797 आणि माझ्या पार्टनरचा आदेशचा नंबर आहे 9833472994. महाराज स्पेशल तवा पुलाव होतं. कांदा, टोमॅटो, भोंगी मिर्च, फ्लॉवर, बटाटा, ग्रीन पीस,
मसाले, हळद, मिरची, मीठ, परत एकदा मीठ, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि पनीर. पनीर वाला तवा पुलाव काय? पनीर तवा पुलाव. मित्रांनो, माझ्या हातामध्ये आहे ही पावभाजी जी 110 रुपयाला आहे. तर साधारण आता ठाण्यासारख्या शहरामध्ये 200 पर्यंतसुद्धा पावभाजी आहेत ज्या नॉर्मली मिळतात. तर याचा मध्यभाग त्यांनी काढलेला आहे, बघूया ट्राय करून. कांदा जरा घातला आहे, लिंबू पिळलेला आहे. पाव पण लुसलुशीत आहे. मस्त आहे, नॉर्मल आहे. म्हणजे जशी पावभाजी पाहिजे तशी आहे. फार अगदी वेगळे पण काय करण्यात आलेलं नाही. जसं आपले मुंबईची पावभाजी फेमस आहे त्या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला जाणवतं आहे. मसालेसुद्धा जास्त घातलेले नाही आहेत, थोड्या प्रमाणात आहेत. आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता जो मसाल्यांचा आहे तोच आलेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की रंग वगैरे काय घालत नाही आहेत ते त्यामध्ये जाणवतं आहे. नक्की ट्राय करून बघा, या ठिकाणी आला तर भेट द्या. आणि महाराज या फूड ट्रकला